कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। सीबीआर हॉस्पिटल हे खूप जुनं हॉस्पिटल आहे, यामध्ये सुधारणेची गरज आहे आणि याच्या सुधारण्यासाठी आपल्याला 43.50 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। हायपॉवर कमिटीकडून पण हा निधी आलेला आहे। माननीय आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री, आपले पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी हा निधी अगदी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि CPR चे जे हॉस्पिटल आहे तर त्याचा रिनोव्हेशनचा प्रस्ताव हा 3 विभागात केलेला आहे। त्यातलं आउटसाईड रोड्स म्हणजे इंटरनल रोड्स आणि जे बिल्डिंग्स आहेत याचा एक प्रस्ताव, बिल्डिंगचा एक प्रस्ताव, रोड्सचा एक प्रस्ताव आणि त्याबरोबर इलेक्ट्रिसिटीचा, अशा 3 टाईपचे जे प्रस्ताव आहेत ते आत्ता आपल्याला झालेले आहेत आणि त्याचं टेंडर पण निघालेलं आहे। टेंडर प्रक्रिया चालू आहे। ती टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासाठी 15 ते 3 आठवड्याचा कालावधी लागणार आहे आणि 15 ते 3 आठवड्यानंतर हे टॉयलेट बॉक्स वगैरे सगळे रिनोव्हेशन हे पूर्णपणे होणार आहे। हे कोणतंही बाथरूम आपल्याला अशा प्रकारचं दुर्लक्षित किंवा फरशा फुटलेलं किंवा दरवाजा नाही असं दिसणार नाही। पूर्ण हॉस्पिटलचं CPRचं रिनोव्हेशन होणार आहे पण त्याला टाईम लागणार आहे। टाईम एवढ्यासाठीच लागतो आहे की तो जे टेंडर प्रक्रिया आहे ती 15 ते 3 आठवडे चालू आहे। त्यासाठीच आम्ही PWDC पाठपुरावा करतोय आणि छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना मी सांगितलेले आहेत। इवन आम्ही PWDC जे आहेत इथं करणारे तर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, त्यांनी पण तो प्रस्ताव हातात घेतलेला आहे आणि आता तो लवकरच चालू होईल। तर जी स्वच्छता आहे तर त्याच्यासाठी DM ची आपण एजन्सी नेमलेली आहे, तर ते वेळोवेळी स्वच्छता करतात आणि त्यांची स्वच्छतेचं जर प्रमाणपत्र आपल्याला व्यवस्थित आल्याशिवाय आम्ही त्याचं पेमेंट पण देत नाही। त्यामुळं आता वेळेला हा व्हिडिओ घेतला याच्याबद्दल मला आयडिया नाही आहे, पण मी ज्या ज्या वेळा राऊंड घेतलेला आहे आणि ज्या ज्या गोष्टी मला, इवन बाथरूम टॉयलेट ब्लॉक्स पण मी बघितलेले आहेत आणि ते अर्थात एक तुमचं खोटं आहे असं म्हणणार नाही पण ते रिपेअर आम्ही करून घेऊ मी, तर याचं लवकरात लवकर मी करून घेतो। मी त्या तुमचा कॉग्निशन्स घेतलेलं आहे आणि याचं मी एक 3-4 दिवसातच ते सगळं इमिजिएटली करून घेण्याचा प्रयत्न करतो। त्याची पण सुधारणाचा प्रस्ताव यामध्ये आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्याचं पण टेंडर प्रक्रिया झालेली आहे। फक्त 15 दिवसाचं काम आहे। 15 दिवसानंतर ड्रेनेजचं काम आणि रस्त्याचं काम हे सायमल्टेनियसली चालू आहे। जो भाग आहे कुंभी इमारत जी आहे ती कुंभी इमारत खूप आपल्या बाहेरच्या रोडच्या जवळ आहे। एक झाडाच्या फांदी वगैरे त्याच्यावरती आलेले आहेत आणि तिथला CCTV पण मी बघितला तो बंद पडलेला आहे, तर तो पण मी रिनोव्हेट करून घेतो। CCTVचं पण हे करूया आणि मी आत्ताच माननीय मंत्रीभवनानं सांगितलेलं आहे की मला MSF जवानांची संख्या वाढवून मिळण्याबद्दल मी रिक्वेस्ट केलेली आहे। तर MSF जवानांची संख्या जर वाढवून मिळाली तर आम्ही तिथं पण एखादा सिक्युरिटी प्राधान्यानं ठेवू जेणेकरून अशा टाईपच्या चोरीचा प्रकार हे होणार नाही। प्रस्ताव गेलेला आहे माझा शासनाकडे प्रस्ताव। ठीक आहे, थँक्यू।